ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक मोठी ब्रेकिंग न्यूज हाती येते आहे, ती म्हणजे युतीची चर्चा जोरात सुरू आहे. दहीहंडीत अनेक थर असतात. युतीच्या चर्चेत आम्ही नेमक्या कोणत्या थरावर आहोत हे लवकरच कळेल, कारण उद्या भाजप कार्यकारिणीची बैठक दिल्लीत होते असं म्हटलंय युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी. दहीहंडीत कसं पूर्ण एक टीम वर्क असतं, वरती एक हंडी फोडणारा असतो आणि खालती किती थर लागतात आणि किती थर लागून वरती हंडीपर्यंत पोहोचू शकतो हे सगळी नाही म्हटलं तरी कॅल्क्युलेशन असतं, एकमेकांवर एक विश्वास असतो, एकमेकांवरचं एक प्रेम असतं. आणि उद्याकडे जे चालले आहेत दिल्लीला, आम्ही कुठच्या थरावर राहणार आहे मला वाटतं उद्या तुमची चर्चा होणार आहे. कितवा थर पण हीच एक मजा आहे की सगळे एकत्र येऊन काम करतात. असो आमचे असतील काही वाद झाले असतील, काही विषय झाले असतील, अर्थात मी काही याच्यात स्पष्टीकरण वगैरे देत नाही, पण बाजूला मधुजी बसलेत ते पण आमची गंमत चाललेली मगासपासून. आणि मला आठवतं काही काही ठिकाणी जिथे उद्घाटन असतात तिथे बाजूला आमची बसून अशीच गंमत चालली असते. आणि त्यांचं वय जरी माझ्यापेक्षा म्हणजे जवळच असलं आता तिशीला पोहोचतं तिथं उद्या हे दोला बघू येणार आहेत म्हणून मी सांगतो. आता तर काही बोलू नका तुम्ही एक बघा की गुलाबावर खुश आहे तसून कमळाबद्दल काही बोलले नाही. आतापर्यंत त्याची सगळ्यात मोठी आणि एक महत्वाची बातमी ती म्हणजे एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते आणि युतीची चर्चा जोरात सुरू आहे. दहीहंडीचं उदाहरण त्यांनी दिलं आणि आम्ही नेमके कोणत्या थरात आहोत हे उद्याला दिल्ली ठरेल असं म्हणत त्यांनी भाजपचे नेते मधु चव्हाण यांच्याकडे पाहिलं आणि अंगुली निर्देश केला आणि सभागृहात एकच हशा पिकला. म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या या बोलण्यानुसार युतीच्या चर्चेत आम्ही कोणत्या थरात आहोत हे उद्याला ठरेल असं सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आपण पुन्हा एकदा पाहूयात आदित्य ठाकरे काय म्हणाले. पोहोचू शकतो हे सगळी नाही म्हटलं तरी कॅल्क्युलेशन असतं, एकमेकांवर एक विश्वास असतो, एकमेकांवरचं एक प्रेम असतं. आणि उद्याकडे जे चालले आहेत दिल्लीला, आम्ही कुठच्या थरावर राहणार आहे मला वाटतं उद्या तुमची चर्चा होणार आहे. कितवा थर पण हीच एक मजा आहे की सगळे एकत्र येऊन काम करतात. असो आमचे असतील काही वाद झाले असतील, काही विषय झाले असतील, अर्थात मी काही याच्यात स्पष्टीकरण वगैरे देत नाही, पण बाजूला मधुजी बसलेत ते पण आमची गंमत चाललेली मगासपासून. आणि मला आठवतं काही काही ठिकाणी जिथे उद्घाटन असतात तिथे बाजूला आमची बसून अशीच गंमत चालली असते. आणि त्यांचं वय जरी माझ्यापेक्षा म्हणजे जवळच असलं आता तिशीला पोहोचतं तिथं उद्या हे दोला बघू येणार आहेत म्हणून मी सांगतो आता तर काही बोलू नका. तेव्हा आपण ठरवायचं याचा अर्थ काय घ्यायचा ते. बुलेटिन मध्ये इथे संपूया, ताज्या बातम्यांसह न्यूज18 लोकमत वर सुरूच राहील.